नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरिकांच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। देवळा तालुक्यातील मालवाडी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कैलासवासी दीपक शांताराम शेवाळे यांच्या 17व्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळा पोलीस स्टेशनचे PI दीपक पाटील हे उपस्थित होते। त्याचबरोबर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंतजी गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी शशिकांत शांताराम शेवाळे यांनी विविध उपक्रम शाळेत राबवले। गेल्या 17 वर्षांपासून त्यांचे बंधू कैलासवासी दीपक शांताराम शेवाळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विद्यालयात वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप स्नेहभोजन इत्यादी उपक्रम राबवत असतात। त्याबरोबरच विद्यालयात हिवाळी मैदानी स्पर्धांच्या अंतर्गत विजेत्या संघांना बक्षीस वाटप करण्यात येते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवव्याख्याते आणि शिवनिच्छल संस्थेचे संस्थापक श्री यशवंतजी गोसावी यांनी विद्यालयातील 2 अनाथ मुलांना प्रत्येकी 5000 रुपयांची आर्थिक मदत या कार्यक्रमामध्ये केली। त्याचबरोबर देवळा पोलीस स्टेशनचे PI दीपक पाटील यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडले। गावात सामाजिक बांधिलकी कशी टिकवावी त्यासाठी मार्गदर्शन केले। त्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन पोस्को कायदा व्यसनमुक्ती या विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच त्यांना आलेले विविध अनुभव मांडले। या कार्यक्रमात माळवाडी गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिनचे ATM मशीन उपलब्ध करून दिले। या मशीनचा उपयोग शालेय स्तरावर मुलींना होईल या भावनेने हे उपलब्ध करून देण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री SD सोंजे सर शशिकांत शेवाळे यांनी प्रयत्न केले। या कार्यक्रमासाठी माळवाडी फुले माळवाडी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन PJ पवार सर यांनी केले। कारण मुलं लहान असतात त्यांना फारसं मार्गदर्शन करता येत नाही, परंतु त्यानिमित्ताने गावकऱ्यांनाही माझं मार्गदर्शन होत असतं। मी त्यांना विचारलं की कशाला विषयावर बोलायचं, सर म्हणे विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन होईल आणि पोलीस दलाबद्दल बोला म्हणे। आणि मला म्हटलं एक संधी मला असते, यशवंतजी मी जेव्हा इथे देवळा पोलीस स्टेशनचं प्रभारी पद मी स्वीकारलं त्या दिवसापासून माझा एक हट्ट असला की मला प्रत्येक गावामध्ये जायला पाहिजे, मी गेलंच पाहिजे। मला तुम्ही पहिला अधिकारी असेल मी आवर्जून सांगतो की कार्यक्रम ठेवा मला बोलवा। त्याच्या मागचं कारण आहे, मी प्रत्येक कार्यक्रमात ते सांगत असतो की पोलिसांबद्दल फार गैरसमज आहे। चित्रपटामध्ये दाखवलेला जो पोलीस असतो की एका फाईटमध्ये 10 जणांना झोपवतो की अन्याय करतो अत्याचार करतो, तो एक मनोरंजनातला चित्रपटातला पोलीस असतो, परंतु वास्तवातला पोलीस मात्र वेगळा असतो। पोलीस स्टेशन आहे तुमच्यासाठी आहे, तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आहे। मी बऱ्याच अनेक प्रसंग असे घडतात मला वाईट वाटतं की सर्रास लोक पोलिसांवर अविश्वास ठेवतात, काही घटना घडलेली असते। काल परवाचं उदाहरण झाली ते अपघात झाला, त्यावेळेसही लोकांची जी मानसिकता होती पोलीस स्टेशनकडे पाहण्याची, त्यावेळेस मला जाणवलं की पोलिसांची प्रतिमा दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्यासाठी लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे। आज मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनापेक्षा मी गावकऱ्यांशी संवाद साधणं मला जास्त आवडेल। आज सगळे पदाधिकारी बसलेत, गावची जाणकार मंडळी इथे आहे। मी पोलीस स्टेशनचा माझा अनुभव असा आहे, पोलीस स्टेशनच्या बाहेर एखाद्या गावामध्ये एखाद्या माणसावर अन्याय होतो अत्याचार होतो त्याला वाटतं की पोलीस स्टेशनला जावं, तो पोलीस स्टेशनच्या पायरीपर्यंत येतो आणि थांबतो, त्याला वाटतं की आत जाऊ की नको, एवढी दहशत पोलीस स्टेशनची असते। आणि त्याला असं वाटतं की मी जर पोलीस स्टेशनच्या आत गेलो मलाच पोलीस आत ठेवतील की काय, माझ्यावरच गुन्हा दाखल करतील की काय, ही भीती त्या माणसामध्ये असते। तो बऱ्याच वेळ थांबतो परत जातो, हे दृश्य मी स्वतः बाहेर पाहिलेलं आहे। मी बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशनला गाडी जेव्हा थांबते तेव्हा मी उतरल्यानंतर विचारतो की बाबा तू इथे का थांबलाय, तेव्हा सांगतो साहेब मला तक्रार द्यायची, तू आत का जात नाही, साहेब मला भीती वाटते। सृष्टी पंडित गांगुर्डे आणि करण श्रावण पवार अशा नावाचे दोन मुलांचे नाव या ठिकाणी आलीत, त्या दोघही मुलांना माझ्या वतीने 5000 रुपयाची मदत लगेचच आजच्या दिवशी तुमच्या हस्ते आम्ही या ठिकाणी सुपूर्द करतोय। आणि इथून पुढच्या काळात प्रत्येक 5 जानेवारीला कैलासवासी दीपक शांताराम शेवाळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शाळेमध्ये जेवढी काही अनाथ मुलं असतील, ती 5 असो 10 असो, प्रत्येक मुलाला आर्थिक मदत ही आमच्याकडून प्रतिवर्षी या ठिकाणी या शाळेला त्यानिमित्तानं दिली जाईल, ही सुद्धा या ठिकाणी घोषणा। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी दादाजी हिरे देवळा।